प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात इंडिया अपडेट न्यूज मराठी। गेल्या कित्येक दिवसांपासून सर्वसामान्य नागरिकांना जगायचं कसं हाच प्रश्न पडलाय। आधी कोरोनाच्या सावटाखाली त्यांचं जगणं कठीण झालं होतं आणि त्यानंतर आता महागाई वाढते, जसं की खाद्यतेल झालं, त्याच्यानंतर पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर याची प्रत्येक दिवस वाढ होते, याच्या दरामध्ये वाढ होते आणि सर्वसामान्यांच्या हे आवाक्याच्या बाहेर होते। मी आली आहे जळगावच्या पेट्रोल पंपवर। आता जळगावच्या पेट्रोल पंपवर देखील पेट्रोलचे भाव हे 100 पार केलेले आहेत। पेट्रोल हे 100.36 रुपये प्रति लिटर मोजावं लागत आहे। तर नागरिकांच्या हे आवाक्याच्या बाहेर होतं आणि याच नंतर परभणीला सर्वात महाग पेट्रोल विकलं जात आहे आणि त्या पाठोपाठ जळगावचाही नंबर लागतोय। तर आपल्या सोबत आहे नागरिक, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ। अर्धा 100 रुपये प्रति लिटर, म्हणजे इथं कोरोना काळामध्ये तर प्युअर मीठ सोडण्यासारखं गव्हर्नमेंटचं धोरण दिसत आहे। एकंदरीत पेट्रोलचे 100 रुपये प्रति लिटर हे सर्वसामान्यांनी खरोखरच जवळ जात आहे आणि गव्हर्नमेंट यामध्ये कुठेतरी एक म्हणजे बाउंड्री फिक्स करणं महत्त्वाचं आहे। एकंदरीत माहिती आहे मोदी सरकारचं फक्त मीडिया जाहिरात बाजीवर आली होती म्हणजे जास्त ठिकाणी, म्हणजे याचं कुठेतरी म्हणजे बॅलन्स नाही आहे। ॲडव्हर्टाईजमध्ये आकाशात आणि ॲक्च्युअलमध्ये पूर्ण जमिनात हा जो डिफरन्स असली तरी मिसमॅच होतो। सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल डिझेलचे भाव हे आवाक्याच्या बाहेर होत आहेत। आपल्याकडे अजून नागरिक, आपण त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेऊ। सर, काय सांगायला, चिटी नाही आहे असं म्हटलं जात आहे पण पेट्रोलचे भाव हे दिवसागणिक वाढत जात आहे आणि कोरोनाच्या सावट्याखाली नागरिकांचं कसं झालं हा प्रश्न म्हणला, यावर तुम्ही काय सांगा? तेच आहे, 100 रुपये म्हटल्यानंतर दिवसांचेच वाढतच चाललेले आहे, याला काय करायचं मग आपल्याला? हे तर आपण जवळच टाकणार त्याला पेट्रोल, हा रोज जाणार, वाटसला जाणार, कामात जाणार, हे नुसतं वाढलेले आणि ना कुठून आणलं, आता वाढून टाकलेले ते पैसे, हा काय करणार, कुठून भरणार पैसे? हा हो सर, तुमचं तेल किती महाग घेतलेलं तुम्हाला, आज 300-350 रुपयामध्ये 5 लिटर घटायचं, आज आहे ना, आज 700 रुपयाला आहे ना 5 लिटर आहे ना तेल घटलं, तुमचं पेट्रोल इतकं महाग झालेलं आहे। पगारचा काही वाढला नाही याच्यामध्ये, या 3 महिन्यामध्ये कुठं पगार वाढला? हे PM काय म्हणतात, CM काय म्हणतात, काही नाही पगारचं काही वाढले काही नाही, त्यांनी वेळ आमच्या 2-2 दिवसांचे पगार त्यांनी कट केलेलं, त्यांनी यांना कशाला द्यायचं यांना पैसे? सर्वसामान्य नागरिकांना रोजच्या लागणाऱ्या वस्तू होत आहेत, ज्यात पाम तेल येतं, खाद्यतेल येतं, ज्यात गॅस सिलेंडर येतो, ज्यात पेट्रोल डिझेल येतं आणि त्याच्याच दिवसागणिक पैसे वाढत आहेत। तर त्यामुळे नागरिकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतोय की सर्वसामान्याने जगायचं तरी कसं। जळगावहून गौरी, इंडिया अप तक न्यूज मराठी। आप देख रहे हैं इंडिया अप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक।